कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाची बैठक सुरू आहे. सकल मराठा समाजाचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सकल मराठा समाजासोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे नेते बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत. शासकीय विश्रामगृहात बंद खोलीमध्ये ही बैठक होणार असून सर्व मराठा समाजामधील कार्यकर्त्यांना तपासून बैठकीसाठी आज सोडण्यात आलेलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होतीये. सकल मराठा समाजाचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. शासकीय विश्रामगृहामध्ये ही बैठक सुरू झालेली आहे. सतेज औंकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबतच. सतेज, बैठकीचे अपडेट्स. नक्कीच तृप्ती, काही वेळापूर्वी ही बैठक आहे ती कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे जे स्थानिक नेते आहेत यांच्या संदर्भात ही चर्चा खरं तर सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती की मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आहे ते सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवरती त्यांची तब्येत आहे ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या या स्थानिक नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बैठकीचं आयोजन केलेलं आहे. शासकीय विश्रामगृहात या बैठकीला जवळपास 30 ते 35 प्रमुख मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित असून या बैठकीला सुरुवात झालेली आहे. या बैठकीत प्रामुख्यानं एकच मुद्दा आहे तो मांडला गेलेला आहे. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी आपण काय प्रयत्न करता आणि कधी सोडणार आहे याची विचारणा जी आहे या मराठा समाजाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. मात्र तत्पूर्वी या मराठा समाजाच्या सर्व नेत्यांना बैठकीपूर्वीच त्यांचं जे तपासणी आहे ती काटेकोर तपासणी आहे ते कोल्हापूर पोलिसांनी केलेली आहे. कारण यापूर्वी अनेक प्रकार जे आहेत ते घडलेले होते आणि हे प्रकार घडू नये त्याची दक्षता जी आहे ती कोल्हापूर पोलिसांनी घेतलेली आहे. ही बैठक थोड्याच वेळात आहे ती पार पडणार आहे आणि ही बैठक संपल्यानंतर जे मराठा समाजाचे नेते आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत ते देखील माध्यमांशी संवाद साधतील अशी शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे. नक्की सतीश, या बैठकी संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊ. तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.